मुंबईतल्या वसमत शहरातील ब्राह्मण गल्ली येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये हजारो भाविक मोठ्या भक्तिभावाने येतात. विशेष म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर श्रद्धाळू महिलांची देवीवर श्रद्धा आहे आणि नवरात्र महोत्सवानिमित्त पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणात श्रद्धाळू महिला भक्तिभावाने रेणुका मातेची पूजा करतात. ब्राह्मण गल्लीत पुरातन देवी बद्दलच्या चार पिढ्यांचा इतिहास सध्या उपलब्ध आहे. तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वावंटे यांनी. पाहूयात हिंगोली जिल्ह्याच्या वसमत शहरातील शहरपेठ भागामध्ये ब्राह्मण गल्ली या ठिकाणी रेणुका माता जी आहेत या ठिकाणी सर्वात महत्व मोठं मानलं जाते आणि नवरात्र महोत्सवानिमित्त या ठिकाणी भाविक भक्त मंडळीची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या संदर्भात देवीची काय आख्यायिका आहे आपण या ताईकडून जाणून घेऊयात. नमस्कार. काय नाव? नमस्कार, मी गौरी गजानन महाराज. हे रेणुका देवी मंदिर जे आहे ते खूप प्रसिद्ध आहे. इथे भाविक भक्तांची रोज खूप गर्दी असते. सकाळी महाआरती असते, त्यानंतर दुपारचं भोजन असतं सगळ्यांना प्रसादाचं, त्यानंतर दुपारी भजनाची आरती पण होते आणि संध्याकाळची साखळी आरती होते. नवरात्रीचे 10 दिवस प्रचंड गर्दी असते आणि अष्टमीचं इथे खूप मोठ्या नवचंडीचा हवन असते. तुम्ही मला सांगा की या ठिकाणी जी रेणुका माता देवी आहे तर ही गडावरची देवी जी या ठिकाणी प्रगट झालेली आहे, तर याचं काय महत्व आहे काय सांगा? माझं नाव गजानन भाजेंद्र महाराज. साधारणतः 200 ते 300 वर्षापूर्वी लांडगे म्हणून एक सद्भक्त होते. त्या सद्भक्ताच्या आशीर्वादामुळे किंवा त्यांच्या तपश्चर्येमुळे की भक्तीमुळे ते गुप्त रूपाने माहूर या ठिकाणी जात असताना जात होते रोज. पण देवी त्यांना म्हणाले की तुम्ही आता इथे येऊ नका, आम्ही तुमच्या इथे वसमतमध्ये येतो. श्रीधर वावंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली.